Thank you.
आपला चिंबोरी पकडण्याचा झांजीने किंवा बगुलीने त्यातले स्मितेश पाटील आता गोयंद्यात सामील झाले आणि मित्रांनो आता आपण आपलं बघूया आता हा कोपर गावचा दही काला किंवा दही आपल्याबरोबर आज दामो अण्णा आणि सिके अप्पा दोघे आहेत तर त्यांना आपण विचारू का पारंपरिक नृत्य पारंपरिक नृत्य गावामध्ये बैठकीमध्ये बरोबर पारंपरिक नृत्य असेल हा प्रश्नोत्तर होत असेल त्या नृत्या प्रश्नोत्तर होत असेल हा खूप आनंद द्यायला मिळत असेल बरोबर आणि एकंदरीत आनंदाने सगळं पार पाडलं जात असं आजपर्यंत तसंच बरोबर आधी जी परंपरा जपून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो बरोबर तर असा हा आपला दही झाला कोपरगावचा आपण आज बघतोय आणि पूर्वीपासून ही अशी आपली जी परंपरा आहे ती चालू ठेवली आणि त्याच्यात सगळेच जण उत्साहाने आनंद घेतात हे थांब थांब थर रंग अशा प्रकारे जास्त झालेले गोंधळ आपल्याला त्यांना बरोबर बरोबर म्हणजे आपल्या इथे जर कोण असा इंजर्ड झाला चुकून काय त्याला लागलं तर त्याला घरपर्यंत पोहोचवलं जातं एवढी दखल घेतली जाते संपूर्ण गावभर फेरी होती त्यांची आणि प्रत्येक घराघरामधून त्यावेळेला गोविंदाला शुभेच्छा म्हणून स्वेच्छेने देणगी देतात प्रत्येक जण यथाशक्ती काय असेल बरोबर देतात कोण 100 कोण 500 त्याप्रमाणे देतात आणि सबंध गावांतून फिरून आल्यानंतर आता या ठिकाणी गणेश मंदिराची त्याची मौजदाद झाली बरोबर किंवा मौजदाद होते पारंपरिक पद्धतीने आणि मग ती रक्कम गावामध्ये
कार्यक्रमासाठी पंतमंडळाकडे सुपूर्द करतात. बरोबर. म्हणजे अंदाजे किती रक्कम आज जो आपल्या म्हणजे जमा आज आजच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 8,500 रुपये सबंद गावामधून जमा झाले आणि ती 8,500 रक्कम गावातील पंच कमिटीचा खजिनदार चिंतामण ठाकूर याच्याकडे आम्ही जमा केली. ठीक आहे. पण मी धन्यवाद बोलेन की त्यांनी बरीचशी माहिती आपल्याला दिली आणि त्यांचे मी आभार मानतो. आभार. कॅमेरा बिझू नये म्हणून छत्री घेतले आणि अशा प्रकारची मजा लहान मुलं करत असतात. पेपरची दही आहे, पेपरचा दही आला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.